नमस्कार, मी प्रतीक्षा, डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत। सामाजिक एकोपा टिकून राहावं हे बोलून नाही तर करून दाखवू, आमदार निलेश लंके यांचं प्रतिपादन। हिंदू महिलांना जसं मोठ्या देवी दर्शन घडवलं तसंच मतदारसंघातील मुस्लिम भगिनींना खेड शिवापूरच्या दर्ग्याचं दर्शन घडवण्याचं नियोजन। निलेश लंके प्रतिष्ठान दसऱ्यानंतर लगेचच खेड शिवापूर देवदर्शनाची तयारी असणार आहे। पारनेर नगर मतदारसंघात सर्व मुस्लिम महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचं आवाहन निलेश लंके यांनी केलंय। सामाजिक एकोपा टिकून राहावा हे आम्ही बोलून दाखवत नाही तर करून दाखवतो, असं यावेळी ते म्हटले। मोठ्या देवी महिला यात्रा उत्सवाचा 6वा दिवस होता, या निमित्तानं 12 भावळी येथे यात्रेची घोषणा केली। समाजामध्ये एकोपा राहायला पाहिजे, सर्व धर्म समभाव। आपण फक्त बोलतो पण ते सर्व धर्मभाव आपण बोलण्यापेक्षा कर्तव्य करणं महत्वाचं असतं। आम्ही ज्या पद्धतीने हिंदू समाजातील महिलांना मोठ्या देवीचं देवदर्शनाच्या ट्रीपचं आयोजन केलेलं आहे, त्याच पद्धतीने आमच्या मुस्लिम समाजातील महिलांना सुद्धा खेड शिवापूर या ठिकाणी महिलांचं दर्शनाचा त्या ठिकाणी उपक्रम राबवलेला आहे। ते सुद्धा दसरा झाल्यानंतर 8 दिवसांमध्ये ती सुद्धा ट्रीप त्या ठिकाणी काढणार आहोत। किती महिलांचा प्रतिसाद मिळणार आहे, कारण मुस्लिम समाजातल्या महिलांसाठी हा पहिलाच तुमचा वर्ष असेल, कशी तयारी असणार आहे, काय काय नियोजन करणार आहे? समाजातील हे पहिलं जरी वर्ष असतं तर कमीत कमी 30 ते 35 हजार महिला त्या ठिकाणी सहभाग नोंदवतील। मतदारसंघातल्या महिला असतील की जिल्ह्यातल्या महिला असतील? मतदारसंघात सध्या नगर पारनेर विधानसभा मतदारसंघातील महिला सर्वात महत्वाची आहे। त्याबरोबरीने बाहेरच्या महिला जरी आल्या तरी त्यांना सुद्धा त्या ठिकाणी गाडीची व्यवस्था आम्ही करून देत असतो। प्रतिनिधी मुंतजीर शेख, डीएनए मराठी, अहमदनगर।